नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये फुलबाहीची कटिंग कशी करायची आहे ती बघणार आहोत. आता काय होतं, जसं आपण 10 इंचाची बाही किंवा 5 इंचाची किंवा 7 इंचाची बाही जी आहे ती आपण कटिंग करू शकतो, पण मोठी बाही कटिंग करताना जसं ड्रेससाठी किंवा ब्लाऊजसाठी किंवा फ्रॉकसाठी ती कशा पद्धतीने कट करायची आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया की मोठ्या फुल बाही जी आहे ती कशा पद्धतीने कट करायची आहे. आता पेपर घेतलेला आहे, पेपरवर आम्ही अशा पद्धतीने आपण फोल्ड करायचं आहे. पेपर फोल्ड करायचा आहे, बंद बाजू जी आहे ती आपल्या साईडला ठेवायची आहे आणि हे बघा ए ओपन साईड जी आहे ती आपण इकडच्या साईडला ठेवलेली आहे. आता ज्यावेळेस आपण बाहीची रुंदी घेतो तर बाहीची रुंदी कशा पद्धतीने घेतो, तर जसं आपण मोंढ्याचं माप असतं, तर मोंढ्याचं माप जे असतं तर त्या मोंढ्याच्या मापावर आपण काय करत असतो, त्याचा क्रॉस घेऊन त्याची बाहीचं हे घेत असतो. आता हे मोंढ्याचं माप असतं आपलं, तर यामध्ये आपल्याला तिरकं माप घेतो आपण. यामध्ये तिरकं माप घेऊन हे बघा अशा पद्धतीने, जर आता 7.5 इंच याची बाहीची किती आलं, 7.5 इंच, तर यामध्ये आपल्याला काय करायचं, 1 इंच मिळवायचं आहे आणि 7.5 इंच जे आहे ती आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची. आता इथे पेपर कमी पडतो आहे म्हणून मी काय केलेलं आहे, बाहीची रुंदी जी आहे ती कमी येते आपल्याला, 7 इंच येते. तर मग आता 7.5 आल्यानंतर आपल्याला बाहीची रुंदी किती घ्यायची आहे, 7.5 इंच घ्यायची. 7.5 इंच घेतल्यानंतर उंची जी आहे, आता बाहीची उंची जी आहे तुमच्यावर डिपेंड करते, तुम्हाला किती पाहिजे, 19 पाहिजे, 20 पाहिजे, इथे आपण 20 इंच घेणार आहोत. आता 21.5 यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे. 1.5 इंच कशासाठी मिळवायचं, 1 इंच आपलं आतल्या साईडला फोल्ड होणार आहे आणि 1/2 इंच आपण बाहीर ज्यावेळेस जोडणार आहोत त्यामध्ये फोल्ड होणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला 3 इंचावर एक मार्किंग करायचं. 3 इंचावर एक मार्किंग केल्यानंतर हे बघा, 3 इंचावर एक मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला सरळ 1 इंच घ्यायचं आणि सरळ 1 इंच ह्या साईडने घ्यायचं. दोन्ही साईडने 1-1 इंच घेतल्यानंतर जसं तुम्हाला खूप वेळा बाहीचा आकार चुकतो, बाहीचा आकार जमत नाही, तर त्यामुळं काय होऊन जातं, आपल्याला लवकर लक्षात येत नाही बाहीचा आकार कसा द्यायचा. ते 1 इंच जे आहे ते इथे सरळ घेतल्यावर, 1 इंच सरळ घेतल्यानंतर पूर्ण व्यवस्थित आपल्याला हा बाहीचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा. आता हा जो बाहीचा आकार झाला हा झाला आपला बॅकसाईडचा, आणि त्या 1 इंचामधूनच आपल्याला काय करायचं, दुसरा आकार जो आहे तो काढून घ्यायचा. हे बघा आता हा दुसरा आकार आपण काढल्यानंतर हा झाला आपला फ्रंट साईडचा आणि हा झाला आपला बॅक साईडचा. आता बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा तो आकार झाल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे खालच्या साईडला एक सरळ रेष मारून घ्यायची. जिथे आपली उंची आलेली आहे तिथे आपली सरळ रेष मारून घ्यायची. त्यानंतर आपला बॉटम किती आहे, 4 इंच, तर मग त्यामध्ये 1.5 इंच मिळवायचं आहे. मग 1.5 इंच जेवढा तुमचा बॉटम असेल त्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच मिळवायचं आहे. 1.5 इंच मिळवल्यानंतर इथे आपल्याला पूर्णपणे अशा पद्धतीने एक हलकी मार्किंग करून घ्यायची आणि सरळ अशा ह्या पद्धतीने आपल्याला इथे याची कटिंग करून घ्यायची. आता हे जे इथे जे मार्किंग आलेलं आहे ही आपली फिटिंगची टीप येणार. इथे आपल्याला काय होणार, अशा पद्धतीने इथपर्यंत इथे आपली फिटिंगची टीप येणार. तर आपण काय करूया, इथं पहिलं कट करून घेणार. हे जे एक्स्ट्रा मार्जिन असतं इथे आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे. आता ज्यावेळेस आपण बाहीची कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला सेम 1 इंचावर तशीच घ्यायची आणि ही बॅक साईडची कटिंग आपल्याला पहिली करून घ्यायची. नंतर आपल्याला काय करायचं, हा फ्रंट साईडचा जो पार्ट आहे नंतर आपल्याला हा फ्रंट साईडचा पार्ट कट करून घ्यायचा. आता हे बघा आपण फुल बाहीची कटिंग जी आहे ती केलेली आहे. आता यावर तुम्हाला जसं इथे प्लेट्स असतात बघा, फुल बाही असते, कोणाकोणाची नेटची बाही करतात इथं प्लेट्स आवडतात, तर यामध्ये काय करायचं, तुम्हाला फक्त यामध्ये याची उंची वाढवायची आहे. उंची वाढवल्यानंतर काय होतं, इथं ज्या तुम्हाला बॉटमला इथं ज्या प्लेट पाहिजे असेल तर त्या प्लेट्स इथं पडतात. आता इथे जर तुम्हाला कमी पाहिजे असेल, जसे 3/4 बाही पाहिजे असेल, तर तुम्हाला ज्याची उंची जी आहे ती कमी घ्यायची, जेवढी उंची येईल त्यामध्ये 1.5 इंच मिळवायचं. तुम्हाला 10 इंचाची बाही पाहिजे असेल तुम्ही 10 इंचापर्यंत कट करू शकतात,
म्हणजे 10 इंच तयार पाहिजे असेल तर तुम्हाला 11.5 इंच घ्यायची आहे. त्यानंतर 5-7 इंचाची काय बाही असेल त्या पद्धतीने घेतली तरीही चालते. तर ह्या ज्या पॅटर्नमध्ये तुम्ही सगळ्या प्रकारची बाही जी आहे ती कटिंग करू शकता. आता मी तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीने बाहीची कटिंग कशी करायची आहे ती दाखवलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.